एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिचे आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आई सारखच आई बकरीच सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होत. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नको साई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा, मी तुमची आई आहे, मी सगळ्यांसाठी खायला आणलाय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे, आता मी पेस्ट्री खाणार आहे, थोडस पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा, मी तुमची आई आहे, मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले. कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत. पण कोल्हा चतुर होता, त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला, थांबा म्हणतो ना.
घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्ल. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते, गादी विखुरली होती, उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या पण कोणीच मिळालं नाही. मग सातव्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्ला सोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होत कि झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं कि त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने सहा मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय कि जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा. अरे वाचवा. तो खूप ओरडला पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या सातही पिल्लांना
शांत आणि आनंदी जीवन मिळाले।